जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सामाजिक कार्य करताना समाजातील प्रत्येक घटकाप्रती जबाबदारी जोपासणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन कॅन्टोनमेंट बोर्ड वार्ड क्रमांक 4 च्या माजी नगरसेविका आशा गोडसे यांनी केले। देवळाली कॅम्प लांब रोड येथील संपर्क कार्यालयात परिसरातील रिक्षा चालकांसाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या रिक्षा चालकांसाठी 1500 रुपये या योजनेचा लाभ मिळावा याकरिता रिक्षा चालकांची ऑनलाईन फॉर्म नोंदणी करण्यासाठी रिक्षा चालक उपस्थित होते। रिक्षा चालकांनी आपले परमिट नंबर, लायसन्स नंबर, आधार कार्ड क्रमांक आदी कागदपत्रांची पूर्तता फॉर्म भरण्यासाठी करायचे आहे। मंगळवार दिनांक 25 ते शनिवार दिनांक 29 पर्यंत राबवण्यात येत आहे। पहिल्याच दिवशी देवळाली कॅम्प, बेलदगाव फाटा, शिंगवे बहुला, संसरेगाव आदी परिसरातील 100 रिक्षा चालकांनी आपले ऑनलाईन फॉर्म भरले। या प्रसंगी शिवसेनेचे तालुका संघटक चंद्रकांत गोडसे, नामदेव महाजन, किरण भालेराव, सचिन भांड, प्रमोद त्रिभुवन, बाळासाहेब पाळदे, रवी सावकार, प्रवीण केदारे, प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना चंद्रकांत गोडसे म्हणाले की रिक्षा चालकांना देण्यात येणाऱ्या 1500 रुपये भत्त्याची नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले। महाराष्ट्र सरकारने परवाना झालेल्या रिक्षावाल्यांसाठी 1500 रुपये जे अर्थसहाय्य देण्याचं निश्चित केलं आहे, त्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे। कृपया सर्व रिक्षा चालकांना नम्र विनंती आहे की आपण या योजनेचा लाभ घ्यावा आणि महाराष्ट्र सरकारने दिलेल्या या 1500 रुपये अर्थसहाय्य जे आहे त्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। या रिक्षा चालकांची नोंदणी ईश्वर जाधव यांच्या माध्यमातून सुरू आहे। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर गोडसे, नवीन देवकर आदींसह कार्यकर्ते प्रयत्नशील आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवळाली कॅम्प।